ज्यांना कोणाला धनाची इच्छा असेल ना, त्यांना वाटत असेल की धन चांगल्या मार्गाने यावं आणि घरातली लक्ष्मी सदैव टिकून राहावी, कारण लक्ष्मीलाही अनेक चंचलता आहे लक्ष्मीच्या ठिकाणी. सतत आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास राहावा असं जर वाटत असेल ना, तर नरह पार्थिव लिंगाणा धनार्थी चतदर्खम पुत्रार्थी सार्धया साहस्रम वस्त्रार्थी शतपंचकम. की ज्यांना धनप्राप्तीची इच्छा आहे त्यांनी काय करायचं, नरह पार्थिव शिवलिंगाणाम धनार्थी च तदर्थकम. ज्याला धनाची इच्छा आहे त्यांनी काय करायचं, सुंदर पवित्र माती आणायची, शिवाय नमहा शिवाय नमहा शिवाय नमहा या नामाचा उच्चार करायचा, पार्थिव शिवलिंग तयार करायची. पण किती ज्यांना धनाची अपेक्षा आहे त्यांनी पार्थिव शिवलिंग 500 तयार करायचे. किती? 500 शिवलिंग तयार करायचे. आणि सुंदर अशा प्रकारे शास्त्रविधीने त्या शिवलिंगाची पंचाक्षर मंत्राच्या द्वारे त्या ठिकाणी शिवनाम जपत सुंदर अशा प्रकारे पंचामृताने स्नान अभिषेक करायचा आणि शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः म्हणत प्रत्येक महिन्याच्या शिवरात्रीला किंवा सोमवारी हा जर नियम आपण सतत चालू ठेवला ना, तर त्या घरातली लक्ष्मी तर बाहेर जाणारच नाही, पण भरपूर धनधान्याने त्याचं घर काय होऊन जाईल, भरून राहील, त्याला धनाची प्राप्ती होईल. आणि ज्यांना पुत्रप्राप्तीची इच्छा आहे, ज्यांचा वंश वाढत नसेल, ज्यांना पुत्रप्राप्ती होत नसेल, त्यांनी फक्त विश्वास ठेवायचा, श्रद्धा ठेवायची आणि त्यांनी 1500 शिवलिंग तयार करायचे. किती? 1500 शिवलिंग तयार करायचे आणि पार्थिव शिवलिंगाची त्यांनी सुंदर अशा प्रकारे अगोदर सांगितल्याप्रमाणे षोडशोपचारे पंचामृताने शिवाभिषेक करायचा, शिवाय नमः शिवाय नमः. अगदी अंगठा उडेल पण तुम्ही शिवलिंग तयार करू शकता. तर असे 1500 शिवलिंग तयार करायचे, सुंदर विश्वास ठेवून श्रद्धापूर्वक भोले बाबाची प्रार्थना करायची, पूजा करायची आणि त्यांचं विसर्जन करायचं प्रत्येक महिन्याच्या शिवरात्रीला. जर तुम्ही अनेक दिवस जर हे करत राहिलात ना, तर निश्चितच तुम्हाला विश्वासाने मी सांगेल की तुमच्या घरी पुत्रप्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही, असा दिव्य असणाऱ्या पार्थिव शिवलिंगाचा काय आहे महिमा आहे. आणि कोणाला जर वस्त्र हवे असतील, वस्त्र साड्या साड्या कोणाला साड्याची कमी आहे सांगा बरं. महाराज एवढ्या साड्या एवढ्या साड्या, कपाट उघडलं तर अंगावर पाड्या तर जीव जायचा, एवढ्या साड्या असतात ना आपल्या घरामध्ये. नाही असं सांगा बरं, ज्याला नाही त्यांनी खरंच हात वर करा. आपल्यापैकी कधीच कोणी हात वर करणार नाही. महाराज त्या साडीसाठी भांडण करू आपण. तुम्ही संक्रांतीला आली नाही, दिवाळीला आली नाही, मी एवढं काम करते, एवढं सगळं करते, सकाळचा डबा करते, सगळ्यांची सेवा करते, शेतात मीच जाते, भांडे घे करते, सगळं अमकं तमकं बोलून बोलून का होईना, मग साडी पाहिजेच असते का. पण महाराज आहे ना आपल्याकडे, तर आपल्याकडे आहे तर ज्याच्या अंगावरती कपडा फाडलेला फाटलेला दिसला ना, त्याच्या अंगाची शरीर झाकवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. एखाद्याच्या लेकराच्या अंगावर कपडा नसेल तर आपण त्याच्या आपल्या मुलाकडे जास्त कपडे असतील, शिल्लक असतील तर त्याला देण्याचा प्रयत्न करावा. गरिबाची अंग झाकण्याचा आपण काय केला पाहिजे, त्या ठिकाणी आपण सेवा केली पाहिजे. म्हणून कोणाला जर वस्त्राची इच्छा असेल तर त्याने 500 शिवलिंग तयार करायचे आणि 500 शिवलिंग तयार करून त्या ठिकाणी महाराज भगवान भोले बाबांची काय करायची, पूजा करायची. आणि कोणाला वाटत असेल की मला चांगली मैत्रीण मिळावी, आता मित्र मैत्रिणी तुम्हाला आहेत ना मैत्रिणी, मैत्रिणी चांगली असली पाहिजे, नाहीतर मैत्रिणीकडे गेलं की घरात बिघडलं काम. कारण तिथं काही चर्चा देवाच्या नसतात, तिथे काही म्हणत नाही तू किती शिवाष्टकं घेतले, तू किती बिलपत्र वाहिलं, किती तू भस्मपूजा केली, किती बिलाचं पान त्या बेलाची पूजा केली, तिथं असं नसतं. तिथे तुझी सून अशीच आहे, तुझा नवरात असाच आहे, तुझी सासू अशीच आहे, आलमका असंच आहे, फलाना असंच आहे. महाराज अशी कधीच कोणाची निंदा करू नये. महाराज जो ज्याची निंदा करतो ना, त्या निंदा करणाऱ्याचं पाप त्याच्या डोक्यावर जाऊन बसतं. म्हणून कधी कोणाची निंदास्तुती करू नये. आणि महाराज त्या ठिकाणी सुंदर अशा प्रकारे जर इच्छा असेल चांगलं, त्या ठिकाणी मैत्रीण मिळावी तर त्या मैत्रिणीने एकच करावं की 3000 शिवलिंग तयार करावी, चांगली मैत्रिणी असावी. 3000
हजार शिवलिंग तयार करायची आणि अगोदर सांगितल्याप्रमाणे सुंदर अशा प्रकारे भगवंताची पूजा करायची तुमच्या जीवनामध्ये महाराज चांगल्या प्रकारची मित्र मैत्रीण तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही। आणि अशा प्रकारे भगवान भोले बाबांची पार्थिव शिवलिंग पूजा करावी। महाराज माझे भोले बाबाची तुम्ही अनायासी जरी पूजा केली ना, नसेल तुमच्याकडे पंचामृत, नसेल तुमच्याकडे धूप दीप नैवेद्य, नसेल तुमच्याकडे काही, तर फक्त तुम्ही अनायासी जरी तुमच्याकडून अनायासी देवाला नमस्कार केला गेला, देवाला अनायासी तुमच्याकडून एखादी सेवा घडली ना अनायासे, तरी सुद्धा भोले बाबा त्याच्याकडे लक्ष देतात आणि त्याला शिवपदाची काय करून देतात, प्राप्ती करून देतात। मी अगदी 10 मिनिटात सांगेल आणि सेवा पूर्ण करेल। अनायासे तुम्ही भगवान शिवाची कशीही सेवा घडू द्या, अनायासी जरी तुमच्याकडून भगवान भोले बाबाची सेवा घडली ना तर तुम्हाला सांगेल मी, अनायासे कुबेर माहित आहेत ना तुम्हाला, कुबेर कुबेर धाम माहित आहे का कुठं आहे ते? सिऊरला नाही गेले का तुम्ही? कुबेर धाम तिथे आहे, तिथे त्यांनी मंदिर बांधलेलं आहे आता नवीन असो, पण कुबेर माहित आहे ना तुम्हाला, ज्यांच्याकडे धन आहे सगळीकडे धन त्यांच्याकडूनच गेल्या जातं, कुबेर भगवान। त्या कुबेर भगवंताच्या नगरीचं नाव आहे अलकापुरी। कोणतं नाव आहे? अलका।